नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणितयत्ता आठवी प्रकरण पाचवे प्रकरणाचं नाव आहे विस्तारसूत्रे चला तर मित्रांनो आपण सुरू करूयात विस्तारसूत्रे परंतु तुमच्या या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला मित्रांनो जरा आठवूया मध्ये आपण शिकलोत काय आपण पूर्वीच्या यत्तेमध्ये शिकलोत पहिला याच्यामध्ये तीन सूत्रे दिलीत बघा पहिला आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा जर आपण विस्तार केलो तर आपल्याकडे सूत्र मिळतो मित्रांनो एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग हा आपल्याला सूत्र मिळतो आणि पुन्हा दोन नंबरला दिलाय मित्रांनो ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग हा झाला दुसरा सूत्र अजून आपल्याला तिसरा सूत्र दिलाय मित्रांनो ए अधिक बी ए अधिक बी गुणिले ए वजा बी बरोबर असते मित्रांनो एचा वर्ग वजा बीचा वर्ग हा असतो तो सूत्र अशा प्रकारे आपल्याकडे पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे तीन सूत्रे पण परंतु त्यानंतर आपल्याला दिलेला आहे विस्तार करायचा आहे आप आपल्याला बघा मित्रांनो कशाचा विस्तार करायचा पहा <coughs> पहिला दिलाय आपल्याला काय करायचं बघा आपल्याला विस्तार करायचा एक नंबर आहे एक्स अधिक ए गुणिले यक्स अधिक बी यांचा मला काय करायचं मित्रांनो विस्तार करायचा आहे मग विस्तार कसा करायचा यक्स ए गुणिले यक्स अधिक बी चा आपल्याला विस्तार करायचा आहे याचा आपल्याला विस्तार करायचा आहे म्हणजे विस्तार कसा कर करणार बघा एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी असेल मग आता मला विस्तार करायचं म्हणल्यावर नेमकं का करायचं काय बघा काय करायचं असतं सुरुवातीला हा जो एक्स ए आहे तो ॲज इट इज लिहा पुन्हा एक्स अधिक बी दिलाय दुसऱ्या कंसा तो पण इट इज लिहा अगोदर काय करणार मित्रांनो आपण ह्या एक्सनं ह्या पूर्ण कंसाला गुणणार काय करणार ह्या एक्सनं ह्या पूर्ण कंसाला गुणणार म्हणजे मी काय करणार एक्स गुणिले पहिला दुसरा कंस एक्स अधिक बी एक्स गुणिले एक्स अधिक बी पुन्हा मधात चिन्ह लिहिणार मित्रांनो अधिकचं आणि पुन्हा ए या एनं ह्या पूर्ण कंसाला गुणायचं बघा ए गुणिले एक्स अधिक बी बघा मित्रांनो आता काय होणार मग एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणिले बी म्हणजे एक्स बी अधिक ए गुणिले एक्स म्हणजे ए एक्स अधिक ए गुणिले बी म्हणजे ए बी आता इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे म्हणजे आपण कॉमन काढू शकतो एक्स बाहेर काढू शकतो बघा कसं म्हणजे मी लिहू शकतो एक्सचा वर्ग अधिक इथं इथं एक्स बी आहे इथं ए एक्स आहे म्हणजे मला लिहिता येते ए अधिक बी गुणिले एक्स बघा याला जर आपण स्प्लिट केलं म्हणजे काय ए अधिक बी गुणिले एक्स आहे म्हणजे ए एक्स अधिक बी एक्स होते म्हणजे हेच येते अजून आपल्याला लिहिता येते पुढं अधिक ए बी म्हणजे हा सूत्र असेल मित्रांनो एक्स अधिक ए गुणिले एक्स अधिक बी याचा हा असेल विस्तार अशा प्रकारे आपल्याला एक साधिक ए एक गुणिले एक्धिक बी याचा विस्तार करता येतो मग एक साधिक ए एक गुणिले एक्धिक बी बरोबर काय असेल एक्सचा वर्ग अधिक ए अधिक बी एक्स अधिक ए एक बी अशा प्रकारे हा सूत्र असतो कशाचा मित्रांनो विस्तार सूत्र आहे म्हणजे एक्धिक ए गुणिले एक्धिक बी बरोबर एक्सचा वर्ग अधिक ए अधिक बी एक्स अधिक ए गुणिले बी अशा प्रकारे हा सूत्र असतो